नमस्कार ए बी मराठी न्यूज मध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे निराखोऱ्यातील सर्व धरणं पूर्ण क्षमतेनं भरले असून निराखोऱ्यामध्ये पावसाचा जोर असल्यामुळं वीर धरणामधून सोडण्यात येत असलेल्या विसर्गामध्ये आता पुन्हा वाढ करण्यात आलेल्या आहे काल वीर धरणामधून निरा नदी पात्रामध्ये त्रेपन्न हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता तो कमी करून काल सायंकाळी चोवीस हजार क्युसेक इतका करण्यात आलेला होता तर आज सकाळी सात वाजता पुन्हा वीर धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असून तो सध्या तेहतीस हजार आठशे नऊ क्युसेक्स म्हणजे साधारण चौतीस हजार क्युसेकचा विसर्ग निरा नदी पात्रामध्ये सोडण्यात येतो आहे तर वीर धरणाच्या वर असणाऱ्या भाटगर धरणामधून सात हजार सातशे क्युसेक्सचा गुंजवणी धरणातून सातशे तेहतीस क्युसेक्सचा तर नीरा देवघर धरणातून चार हजार तीनशे पंचावन्न क्युसेकचा विसर्ग हा वीर धरणाच्या दिशेने येतो आहे एकात्मिक पूर नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून वीर धरणामधून निरा नदी पात्रामध्ये हा विसर्ग केला जातो आहे हे पाणी संगम जवळून भीमा पात्रामध्ये येणार आहे भीमेत मध्ये काल सायंकाळ पन्नास हजार क्युसेकचा विसर्ग येतो आहे यामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं निरा नदी काटे असेल भीमा नदी काटे असेल नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे निरा खोऱ्यामधील जी धरणं आहेत त्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस होतो आहे शिर शिरदोशीला पाऊस आहे शिरवलीला पाऊस आहे वेल्हे परिसरामध्ये पाऊस झालेला आहे त्याचबरोबर घिसार आहे भूतोंडे आहे हे भाटगरा असेल निरादे वगैरे हो असेल किंवा वीर धरणाचं पाणलोट क्षेत्र आहे तिथं त्या ठिकाणी पाऊस होतो आहे आज आता आपण पाहिलं तर संगम जवळून जी भीमा नदी जी आहे तिची जे पाणी पातळी आहे ती, पा, ती एकोणसाठ हजार संगम संगमजवळून भीमा नदी वाहते आहे तर आज सकाळी आठ वाजता पंढरपूरला भीमा ही पंधरा हजार क्युसेक्सनं वाहते आहे आज दुपारनंतर पंढरपूर तालुक्यामध्ये भीमा नदीमधील पाणी जे आहे ते वाढल्याचं चित्र आपल्याला दिसणार आहे कारण वरील धरणांवरती पाऊस होतो आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग हे खाली सोडले जात आहेत